आमचे गुलाब भाऊ म्हणाले खरं आहे मागचं सरकार हे फेसबुक लाईव्ह होतं, आम्ही फेसबुक लाईव्ह नाही आहोत, आम्ही जनतेमध्ये जाऊन काम करणारे लोक आहोत। आमचं सरकार हे बंद दारातनं काम करत नाही, आमचं सरकार उघडपणे जनतेमध्ये जाऊन काम करतं आणि जनते करता काम करतं आणि म्हणून एवढे लोक या ठिकाणी आज उपस्थित आहेत। पण चांगलं काम केलं तरी काही लोकांना मळमळ होते, काहींना जळजळ होते, काहींना करपट ढेकरा येतात, पण काळजी करायचं कारण नाही आहे। मी तुम्हाला सवाल विचारतो, इतके लोक या ठिकाणी आहेत, तुमच्यापैकी कोणाला तरी जबरदस्ती या ठिकाणी आणलाय का? सांगा, कोणाला तरी जबरदस्ती आणलाय का? या ठिकाणी लोक आपल्या कामाकरता आपल्या मर्जीने येत आहेत, पण ज्यांना लोक कशी असतात हे माहितीच नाही, जे लोकांमध्ये जातच नाही ते सांगतात यांना जबरदस्ती आणलाय। आता काही लोक काळे झेंडे दाखवत आहेत, माझा त्यांना एवढाच सल्ला आहे या वयात तरी काळी कामं करणं सोडा। झालं आता, ते वय गेलं आपलं, पण ठीक आहे, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, आम्ही काम करणारे लोक आहोत। आज आपण बघा, या जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षात आपलं सरकार आणि आता पुन्हा आपलं आलेलं सरकार हे किती वेगानं काम या ठिकाणी करतंय।